नमस्कार, मी प्रियांका तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांसोबत गुढीपाडव्याचं थोडक्यात महत्त्व आणि गुढीपाडव्याला जो महत्त्वाचा नैवेद्य लागतो त्या म्हणजे साखरेच्या गाठी घरच्या घरी अगदी कमी वेळात कशा बनवायच्या याची माहिती देणार आहे. तर भारतीय संस्कृतीत चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा केला जातो. या महापर्वाच्या पहिल्या दिवशी नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्यासाठी आपण गुढीपाडवा साजरा करतो. हा गुढीपाडवा म्हणजे या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते आणि ही गुढी म्हणजेच उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र किंवा नघडी न मोडलेली साडी, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी म्हणजे स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. ती गुढी विजयाचा संदेशही देते. चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवासही संपला म्हणून हा आनंदोत्सव किंवा विजयोत्सवाचा दिवस. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा पवित्र दिवस म्हणून मानला जातो. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच म्हणजेच गुढीपाडवा असे म्हणले जाते. चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून त्या सैन्यात प्राण भरला व त्या सैन्याच्या मदतीने त्यांनी शत्रूचा पराभव केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले, त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूचा पराजय केला. आपणही आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट करून नवीन वर्षांपासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनवण्यासाठी प्रयत्न करावे ही सदिच्छा. तर या ठिकाणी मी 3 प्रकारच्या गाठी बनवलेल्या आहेत. त्यातील 2 प्रकार मी मोल वापरून बनवलेले आहे आणि 1 जे आहे ते बिना मोलचं बनवलेलं आहे. तर खूप झटपट 15 मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी आहे. आज मी तुम्हाला दोन्ही पद्धतीच्या रेसिपी दाखवणार आहे. आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यामध्ये या गाठी तयार होतात आणि अगदी झटपट तयार होतात. तर यावर्षी गुढीपाडव्याला बाहेर दुकानातून गाठी न आणता तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी कितीही प्रमाणामध्ये, कितीही रंगांमध्ये आणि कितीही वेगवेगळ्या आकारामध्ये गाठी बनवू शकता. तर कशा करायच्या या गाठी, चला पाहूयात. सर्वप्रथम गाठी बनवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे मोल्ड वापरू शकतो हे पाहूया. या ठिकाणी माझ्याकडे सिलिकॉनचे कपकेक बनवण्याचे मोल्ड आहेत. हे तुमच्याकडे असतील कारण हल्ली सर्वजण घरी केक बनवतात. सो हे मोल्ड तुम्ही गाठी बनवण्यासाठी वापरू शकता. यामध्ये वेगवेगळे शेप येतात. माझ्याकडे हे 3 शेप आहेत आणि आज मी हे 3 शेप वापरून गाठी बनवणार आहे. त्याचप्रमाणे हल्ली सर्वांकडे चॉकलेट बनवण्याचे मोल्ड असतात, तेही मोल्ड तुम्ही गाठी बनवण्यासाठी वापरू शकतात. हे मोल्ड मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात किंवा ऑनलाईन साईटवरही मिळतात. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुळशीबागेत हे सिलिकॉन मोल्ड तुम्हाला इझिली मिळतील. जर तुमच्याकडे असे मोल्ड नसतील तर तुम्ही अशा प्रकारच्या चटणीच्या वाट्यासुद्धा वापरू शकता किंवा स्टीलच्या आमटीच्या वाट्या, लहान वाट्या वापरू शकता. त्यातही गाठी सुरेख होतात. तर सुरुवातीला आपण हे सिलिकॉनचे मोल्ड वापरून मी गाठी बनवणार आहे आणि हे मोल्ड आपण व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहेत. 2 मोल्डमध्ये अजिबात गॅप ठेवायचा नाही. जर तुम्ही स्टीलच्या वाट्या वापरणार असाल तर त्या देखील अशाच पद्धतीने अरेंज करायच्या. आणि अरेंज केल्यानंतर हे मोल्ड आपल्याला व्यवस्थित तुपाने किंवा बटरने ग्रीस करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या गाठी थंड झाल्यानंतर मोल्डमधून सुटण्यास मदत होते. मोल्ड ग्रीस करून झाल्यानंतर यामध्ये पतंगीचा किंवा आपण जो गजरा बनवण्यासाठी दोरा वापरतो तो व्यवस्थित तळाला चिकटेल अशा रीतीने अरेंज करून घ्यायचा आहे. एका कढईमध्ये 1 कप साखर घालूयात. त्यात साखर भिजेल इतकीच म्हणजे साधारणतः 1/2 कप किंवा 1/3 कप पाणी घालूयात. आता याचा आपल्याला गोळीपाक बनवायचा आहे. म्हणजे पाक 3 तारी पाकाच्या पुढे जायला हवा आणि तो ताटात किंवा पाण्यात सोडल्यानंतर त्याची कडक गोळी बनायला हवी. याला गोळीपाक म्हणतात. आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे.
एक ते दोन मिनटानंतर पाकाला बुडबुडे यायला लागतील, त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे। व्यवस्थित बुडबुडे यायला लागले आणि पाक थोडासा घट्ट व्हायला लागला की त्यामध्ये आपण अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून इनो किंवा बेकिंग सोडा टाकणार आहोत। इनोमुळे पाक फसफसतो आणि आपल्या ज्या गाठी आहेत त्या भुसभुशीत आणि हलक्या व्हायला मदत होते, तसेच गाठी पांढऱ्या शुभ्रही होतात। जर तुम्हाला केशर गाठी ज्या मी नंतर दाखवलेल्या आहेत त्या प्रकारच्या हव्या असतील तर तुम्ही या पाकामध्येच 2 ते 3 स्टँड केशरचे घालू शकता। पाक घट्ट व्हायला लागला की एका ताटात थेंब टाकून चेक करूयात। जर थेंब ओघळत असेल तर अजून 1 ते 2 मिनिट आपण कमी गॅसवरती याला उकळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे या ठिकाणी। 1 मिनिटानंतर आपण पुन्हा चेक करूयात। ताटात टाकल्यानंतर हा ओघळत नाही, याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे। पाक तयार झाल्या आपल्याला लगेचच तो मोल्डमध्ये टाकून घ्यायचा आहे। ही प्रक्रिया आपल्याला खूप फास्ट करायची आहे कारण हा पाक गोळीपाक असतो, त्यामुळे खूप कमी वेळामध्ये याची लगेच घट्ट साखर व्हायला सुरुवात होते। सर्व मोल्डमध्ये व्यवस्थित आपल्याला हा पाक टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मोल्डमध्ये पाक टाकून झाल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिट फॅनच्या खाली सेट करायचं आहे। 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या गाठी एकदम सहजपणे या मोल्डमधून बाहेर येत आहेत आणि आपला हा पहिला गाठींचा प्रकार तयार आहे। आपण हा व्यवस्थित डिमोल्ड करून घेऊयात प्रत्येक मोल्डमधून। अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या शेपच्या गाठी बनवू शकता। कोणत्याही प्रकारचे मोल्ड वापरा, कोणत्याही प्रकारच्या वाट्या वापरा किंवा सिलिकॉनचे छोटे चॉकलेटचे मोल्ड वापरा, जे मी नंतर दाखवणार आहे त्या ते मोल्ड वापरून तुम्ही गाठी बनवू शकता। आता दुसऱ्या पद्धतीमध्ये मी एका ताटाला तूप लावून घेत आहे। या प्रकारच्या गाठी आपण बिना मोल्डच्या बनवणार आहे, त्याची मी पद्धत तुम्हाला दाखवत आहे। स्टीलच्या ताटाला किंवा सिलिकॉनच्या मॅटला व्यवस्थित तूप लावून घेतलं की त्यावरती पतंगीचा दोरा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हा दोरा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। तर यावर मी केशर गाठी बनवणार आहे। मगाशीच्याच कृतीमध्ये मी काही केशरचे स्टँड घातल्यामुळे त्याला पिवळा रंग आला आहे आणि पळीच्या साह्याने आपल्याला झटपट या दोरीवरती अशा प्रकारे हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ असतं, पण जसजसा वेळ जातो तसतसं हे मिश्रण पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे आपल्याला ही कृती खूप फास्ट करायची आहे आणि पटपट दोरीवरती अशा प्रकारे पळीच्या साह्याने आपल्याला गाठी घालून घ्यायच्या आहेत। तर ही सर्वात सोपी पद्धत आहे। जर तुमच्याकडे मोल्ड अवेलेबल नसतील किंवा तुम्हाला वाटीमध्ये बनवायचं नसेल, झटपट बनवायचं असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही बिना मोल्डच्या या गाठी बनवू शकता आणि ताटाला तूप लावल्यामुळे थंड झाल्यावर या गाठी खूप पटकन निघतात। तिसरी पद्धत म्हणजे मी चॉकलेटच्या मोल्डमध्ये अशा प्रकारे दोरा ठेवून त्यामध्ये सेम केशर गाठीसाठी बनवलेलं सिरप घालत आहे। तर अशा प्रकारचे विविध तुम्ही चॉकलेटचे मोल्ड वापरून वेगवेगळ्या आकारांच्या सुंदर अशा गाठी बनवू शकता। यामध्ये तुम्ही वेगवेगळे रंग देखील घालू शकता। तुम्हाला आवडणाऱ्या रंगाच्या गाठीसुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। फक्त एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की पाकाची गोळी व्हायला लागली की तो पटकन आपल्याला मोल्डमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून त्याची साखर होणार नाही। आता थंड झाल्यानंतर मी या गाठी या मोल्डमधून बाहेर काढत आहे आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर अशा या गाठी तयार झालेल्या आहेत। खूप छान दिसत आहेत त्याच्या आकारामुळे। तर या ठिकाणी आपण या 3 पद्धतीच्या गाठी तयार केलेल्या आहेत, मोल्ड वापरून आणि बिना मोल्ड वापरून। तर या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की या पद्धतीच्या गाठी करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबतही शेअर करा आणि माझ्या चॅनलला अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। हॅपी गुढीपाडवा।